अपडेट्ससाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. टिटवाळ्यात विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून मारहाण, विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत. शिक्षिकेविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला, यानंतर तक्रार शिक्षिकेकडे गेली. शिक्षिकेने यामधील 15 वर्षाच्या मुलाच्या हाताला काठीने मारले. या मारहाणीत त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना टिटवाळा येथील शकुंतला विद्यालयात घडली. मी वर्गात जात होतो आपलं वॉशरूम वरून, तर ते एक पोराने धक्का दिला मला. मी बोललो, कोण आहे तू, का धक्का दिला? त्याला वाटलं मी शिवे दिला. तर त्यांनी तो बोलत होता टीचरला सांगेल. मी नाव होतं टीचरला सांगेल. मी बोललो सांग. नंतर सांगितल्यानंतर टीचरने मला मारलं. नंतर त्या पोरा समोरचा पोरा बोलतो की यांनी बोललं की मी कोणाला घाबरत नाही, टीचर माझं काय करणारच नाही. मग टीचरने लगातार मारले माझ्या हातावर बांबू, ते लाकडाने मारलं ते. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून टिटवाळा पोलीस ठाण्यात सदर शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागामध्ये टीचरनी याच्या हातावर मारलेलं आहे आणि हात फ्रॅक्चर केलेले आहे. दोन ठिकाणी हेअरलाईन फ्रॅक्चर झालेले आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही रात्री 1:30 FIR नोंदवलेली आहे टिटवाळा पोलीस स्टेशनला. आणि आता टिटवाळा पोलीस स्टेशन मधून सांगण्यात आलेलं आहे की आरोपीवर म्हणजे जे आहेत टीचर आहे त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रिया सिंग असे या शिक्षिकेचे नाव आहे. तर शाळा प्रशासनाने देखील या प्रकरणी चौकशी अंती कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. पालकांचं जसं म्हणणं आहे तसं आम्ही एकदा बघणार, पालकांशी पण बोलणार, मुलाशी पण बोलणार, शिक्षकाशी पण बोलणार आणि जे काही आहे स्कूल लेवल स्कूलच्या प्रतिनिधी आम्ही करणार. प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.